नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, इंडियन रेल्वेकडून आता एक कॅलेंडरच देण्यात आलाय की कधी कुठली एक्झाम होणार आहे त्याबद्दलचं. 2024 हे पूर्ण कॅलेंडर आपल्या हातात आलेलं आहे. या अगोदरच त्यांनी असिस्टंट लोको पायलटच्या जाहिरात काढलेली आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं सुरू पण झालेलं आहे. त्याच्याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ माझे युट्यूबवर आलेले आहेत. त्याचसोबत त्यांनी सांगितलं की टेक्निशियनच्या सुद्धा आम्ही 9,000 वॅकन्सीज काढतो, त्याबद्दलचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्याच्यात कोण इलिजिबल असणार आहे काय हे सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. येत्या काळामध्ये सुद्धा असे बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा. इग्नाइट मेकॅनिकल, इग्नाइट इलेक्ट्रिकल, इग्नाइट सिव्हिल आपले हे वेगवेगळे टेलिग्रामचे ग्रुप आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते टेलिग्रामचे ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. आणि मित्रो, हे लक्षात घ्या की आपण असिस्टंट लोको पायलटची बॅच सुद्धा लॉन्च केली. सीबीटी 1 साठीचे फक्त 999 रुपये फीस ठेवली. सीबीटी 1, 2 सर्व काही कंबाईन तुम्हाला पाहिजेत असेल तर 1999 रुपयाची फीस ठेवण्यात आलेली आहे. रेकॉर्डेड बॅच आहे, राईट. ही बरीचशी बॅच तुम्हाला टेक्निशियनसाठी सुद्धा सुटेबल होणारच आहे. आपण ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देणारच आहोत. त्यामुळं या बॅचचा सुद्धा फायदा घ्या. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे की कॅलेंडर काय आहे. आणि आपल्याला आतापर्यंत कळालं होतं की ALP वॅकन्सी झाली, सर्व काही प्रोसिजरला सुरुवात पण झाली. त्याचसोबत टेक्निशियनची वॅकन्सीचं पण मी सांगितलं काय एक्सपेक्टेड आहे. आणि आता आपण सर्वात महत्वाची गोष्ट ज्याचा वेट करतोय ते आहे ज्युनियर इंजिनियर. तर आता हे ज्युनियर इंजिनियर कधी येणार आहे, याचा पॅटर्न काय वगैरे असतो, याचे व्हिडिओ मी येत्या काही काळामध्ये सर्व घेऊन येणार. 2-3 दिवसामध्ये सर्व व्हिडिओ तुमच्या भेटीला येतील. तर बघा, जानेवारीमध्ये काय लिहिलेलं आहे यांनी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, अॅन्युअल कॅलेंडर फॉर RRB रिक्रुटमेंट. आता ALP साठी काय आहे, त्यांनी दिलेलं आहे जानेवारी टू मार्चच्या दरम्यान ALP असेल. एप्रिल टू जूनच्या दरम्यान तुम्हाला काय मिळेल, टेक्निशियनची ऍड येईल. त्यानंतर जुलै टू सप्टेंबरच्या दरम्यान ज्या नॉन टेक्निकलच्या कॅटेगरीज आहेत काही, जसं की नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएट लेवल 4, 5, 6 हे पण येणार आहे. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएट लेवल 2 and 3 ते पण येणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची म्हणजे आपल्यासाठी ज्युनियर इंजिनियर. आता एक्सपेक्टेड हे आहे की सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल तिन्हीसाठी आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी सुद्धा ज्युनियर इंजिनियरच्या वॅकन्सीज येतील. त्यामुळे सर्व इंजिनिअरिंगवाल्यांसाठी ती अपॉर्च्युनिटी खूप चांगली असणार आहे ज्युनियर इंजिनियरची. पहिले तुम्हाला ALP, टेक्निशियन सर्वांची तयारी करा. बघा, आता इलेक्शन इयर आहे, वॅकन्सीज येत आहेत, तर सर्वांची तयारी पाहिजे. हां, पुन्हा नंतर विचार करू ना आपण की जॉईन करायचं न करायचं, राईट. आता पहिले जॉब तर हातात घ्या, राईट. ज्युनियर इंजिनियरचा पण देणारच आहोत आपण. पण ज्युनियर इंजिनियरला कधी सांगितलं त्यांनी, ते जुलै टू सप्टेंबरच्या दरम्यान तुमची ज्युनियर इंजिनियरची रिक्रुटमेंट येणार आहे. ऑक्टोबर डिसेंबरमध्ये लेवल 1 आणि मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीजची, राईट. तर हे सर्व कॅलेंडर तुमच्या भेटीला रेल्वेकडून आलेलं आहे. डेट आहे याची 2/2/2024, क्लिअर. 2-3 दिवसापूर्वी हे कॅलेंडर आलेलं आहे. मी तुमच्यासाठी सांगितलं हे ज्युनियर इंजिनियरचा पॅटर्न काय असतो काय नाही सर्व काही व्हिडिओद्वारे मी तुमच्यासाठी घेऊन येईल, जेणेकरून तुम्ही आतापासूनही त्याची तयारी करू शकता. पण आता फोकस तुमचा पहिले ALP असायला पाहिजे ते. त्यानंतर ALP सोबतच तुमची टेक्निशियनची सुद्धा तयारी चांगली होईल. तर मी इथं थांबतो. या आपल्या बॅचेस आहेत, त्याबद्दल नक्की विचार करा. रेकॉर्डेड कोर्सेस आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे. तर इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.